नागपूर शहरातील आयपीएल सट्टेबाजीवर क्राईम ब्रांच युनिट 2 ने कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी गोपनीय माहितीवरून आरोपींचा शोध घेत मुख्य आरोपी विनय तिवारीसह 4 जणांना पोलिसांनी अटक केली व त्यांच्याकडून जवळपास 4.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे अशी माहिती पोलीस इन्स्पेक्टर किशोर परपाते यांनी दिली आहे. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 नागपूर शहर येथे गुप्त बातमीद्वारे कोराडीतील पॉश कॉलनीतील लॉरेंज ग्रीन अपार्टमेंटच्या 5व्या मजल्यावरील 501 मध्ये एक इसम सध्या सुरू असलेल्या लाईव्ह आयपीएल 2020 मोबाईल लॅपटॉपच्या सहाय्याने लोकांकडून पैशाची बाजी लावून हारजीतचे जुगाळ खेळत असल्याची सदर माहिती मिळताच युनिट 2 येथील अधिकारी व अंमलदार यांनी नमूद ठिकाणाची रेकी करून तसेच माहितीची खातरजमा करून दिनांक 20 मे 2022 रोजी 8:10 छापा कारवाई केली असता आरोपी इसम हे सदर फ्लॅटमध्ये 2 रंगीन टीव्ही, 25 मोबाईल फोन, माईक रेकॉर्डर, 24 लाईन असलेले फोन रिसिव्हर बॉक्स इत्यादी संपूर्ण साहित्य जमा करून नमूद आरोपितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास पोलीस करीत आहेत. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.